आपण विसर्जनला पोहोचू इतक्यातच आपल्या कोकणच्या लाल सबस्क्राइबर आपण चॅनलला लाईक करा, कमेंट आणि सबस्क्राईब करा. निखिल पर्वते चॅनल यांचं धन्यवाद. गणेश भक्तांनो, भगिनींनो व बांधवांनो, तसेच माझे गुरुजी. नमस्कार मंडळी, मी निखिल पर्वते तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन एका कोकण ब्लॉग व्हिडिओमध्ये. आज अनंत चतुर्थी म्हणजे गणपतीचा शेवटचा दिवस. आज गणपतीचं विसर्जन होणार आणि आजचा विसर्जन सोहळा कसा पार पडतो ना हे तुम्हाला या व्हिडिओमार्फत बघायला भेटेल. तरी व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. नवीन चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि आजूबाजूला बघू शकता एकदम पावसाचं वातावरण झालं आहे. दरवर्षी कसं असतं माहिती आहे का, पावसाचा सीझन हा गणपती यायच्या अगोदर ना पाऊस नसतोच, म्हणजे 7-8 दिवस पाऊस नसतो. पण गणपतीचं जेव्हा विसर्जन होतं किंवा गणपती येतो ना तेव्हा दरवर्षी पाऊस येतो. का ते माहिती नाही, पण असा विसर्जनच्या वेळी पाऊस येतो ना तेव्हा खरंच मस्त वाटतं. आणि तुम्हाला अजून सांगतोय, नवीन चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर कंप्लीट करायचे आहेत. नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा. सबस्क्राईब करा यासाठी सांगतोय कारण तुम्हाला असेच इंटरेस्टिंग ब्लॉग व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटतील आणि भेटत राहणार. त्यासाठी चॅनलला एक सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मंडळी, विसर्जनाची सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघू शकता ते बाबा आहेत ना, त्यांना हे तिघं जण लहान पोरं आहेत ना ते गुलाल फेकून मारत आहेत. एकदम आनंदाचा क्षण तुम्हाला डोळ्यांसमोर बघायला भेटतोय. आणि ते बाबा पण काही कमी नाही, त्यांनी सुद्धा चिखल उडवलेला आहे त्यांच्याजवळ. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मृदुंगाच्या तालावर हे भक्तगण मंडळी निघालेले आहेत. आणि कसं आहे ना, कोकणामध्ये गणपतीचा सीझन कधी येतो आणि कधी जातो काही समजतसुद्धा नाही. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक अशी आतुरता असते की बाप्पा पुढच्या वर्षी पण लवकर यावा. आणि याच आतुरतेने हे लोक एकदम अभंग गात भजंगात निघालेले आहेत. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सर्व माणसं तुम्हाला या दिंडीमध्ये बघायला भेटतात. आणि हे सर्व आपल्या बाप्पाच्या विसर्जनासाठी निघाले आहेत. आणि कसं आहे ना, डीजेची गाणी ऐकण्यापेक्षा या भजन अभंगांमध्ये तल्लीन झालात ना तर खरंच खूपच मस्त वाटतं. आणि हे सीझन म्हणजे असे क्षण फक्त काही वेळाच येतात आणि त्या वेळाचा आपल्याला आनंद घ्यायचा असतो. गणपती बाप्पा मोरया, सुधीर मामा की जय. हे
ही व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलवर बघताय, पण खरं सांगतोय हे जर दृश्य तुम्ही तुमच्या डोळ्याने बघाल ना तर खरंच तुमच्या डोळ्यांना इतका आनंद वाटेल ना, इतका आनंद वाटेल ना की खरंच तुम्ही या दृश्याला शब्दामध्ये बोलू शकत नाही. आणि असं दृश्य तुम्ही या चॅनलद्वारे तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्हाला सुद्धा विनंती आहे की नवीन असाल चॅनलला एक सबस्क्राईब करा, आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मंडळी आम्हाला ना एकूण 1 किलोमीटर यायला लागतं विसर्जनासाठी, आणि आता आपण 1/2 किलोमीटर पार केलं आहे आणि इथून जवळजवळ 1/2 किलोमीटर अजून बाकी आणि लवकरच ते पार होईल. आणि कधी आपण 1/2 किलोमीटर कधी पार केलं हे सुद्धा आपल्याला समजले नाही, आणि असंच 1/2 किलोमीटरसुद्धा लवकरात लवकर पार होईल. तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. Hi guys, how are you? Hi guys. Hey guys. Kya se aaya? I can come in karo. Thank you back here. Run buddy baba. Yeah. 1 2 3 start. आपण विसर्जनला पोहोचू इतक्यातच आपल्या कोकणच्या लालपरीने आपलं स्वागत केलं आहे. आपल्याला इथं अर्धवटेत थांबवलं आहे. आता तिला आधी वाट देऊया, मग आपलं विसर्जन खाली जाईल. तर शेवटी आपण 1 किलोमीटर पूर्ण करून पोचलोय विसर्जनच्या ठिकाणी, आणि इथं दुसऱ्या वाडीची आरती सुरू आहे, आणि तोपर्यंत आपण रस्त्यावर थांबूया. बघू शकता एकदम मस्त वाटतंय असं गावाकडचं वातावरण बघून. हा आमचा कशेळी गावचा बंधारा आहे, आणि या बंधाऱ्याला तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितला असाल. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आणि या ठिकाणी आम्ही गणपती विसर्जनसाठी येतो आणि आलो आहे आता. तर बघू शकता इथे भजनाच्या तालावर नाचणारं पब्लिक माणसं तुम्हाला बघायला भेटतील. दरवर्षी आमच्या वाडीमध्ये एकूण 4 गणपती राहतात, आणि हा तो मला समोर दिसतोय ना तर हा आमच्या वाडीचा राजा म्हणजे नॅन्सी कलाकेंद्र. या कलाकेंद्राच्या घरचा हा गणपती आहे, आणि हा तो मला समोर दिसतोय तर आमच्या वाडीचा 2 नंबरचा राजा. गणपतीच्या मूर्त्या एकदम एकदम बोलक्या आहेत, आणि इथे पण बघू शकता ही सुद्धा मूर्ती एकदम बोलकी आणि ही सुद्धा. आणि तुम्ही जर असंच खालच्या साईडला बघितलात ना तर ती खालची दुसरी वाडी आहे ना, त्या आणि विसर्जनसाठी आपले गणपती घेऊन निघालेत. आणि यांचं झालं आहे की आपण याच्यानंतर तिथे गणपती ठेवणार आणि आपली आरती वगैरे पारंपरिक पद्धतीने आपलं सुरू होणार.
गणपती बाप्पा मोठ्यान बोला. गणपती बाप्पा काहीतरी नको पाठव पुढे आम्हाला पोहोचा नाही खड्डा भरला ना तो पाठ घे तर सबस्क्राइबर्स आपलं गणपती विसर्जन झालेलं आहे आणि ही व्हिडिओ मी आता स्टॉप करतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी उंदीर मामा की भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. तर सबस्क्राइबर आपण चॅनलला लाईक करा, कमेंट आणि सबस्क्राईब करा. निखिल पर्वते चॅनल यांचं धन्यवाद. जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांनो, बंधू भगिनींनो, गणेश भक्तांनो, भगिनींनो व बांधवांनो, तसेच माझे गुरुजीन वर्ग आणि माझ्या बसलेल्या प्रथम पूज्य गणेशोत्सवानिमित्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, पुढच्या वर्षी चल चला चला उचल उचल चला उचल पलव चान्या पलव पलव.